केस गळणं किंवा अकाली केस पांढरे होणं ही समस्या अगदी फार कॉमन झालेली आहे. मागील भागामध्ये आपण केस गळण्याची काय काय कारणं असू शकतात हे समजून घेतली. या भागामध्ये आपण यावर उपाय काय आहेत हे समजून घेऊयात. नमस्कार, मी वैद्य अतुल गोगरे. केस गळण्यासाठी किंवा केस गळण्याची ज्यांना समस्या आहे यांनी एक समजून घेतलं पाहिजे की सुरुवातीला निदान परिवर्जन म्हणजे कारणं दूर करणं महत्त्वाचं आहे. जर आपण उपचार करत असू, बाहेरनं एक्स्टर्नल आणि इंटरनल दोन्ही उपचार करत असू आणि आपण कारणं चालूच ठेवली तर त्याचा फारसा उपयोग होत नाही. त्यामुळे निदान परिवर्जन होणं म्हणजे ज्यामुळे हे घडत आहे ते कारण दूर करणं फार महत्त्वाचं आहे. सध्याच्या घडीला आपल्या आयुष्यातून स्नेह कमी झालेला आहे. स्नेह म्हणजे मार्दव, स्नेह म्हणजे आपुलकी, स्नेह म्हणजे प्रेम, स्नेह म्हणजे तेल तूप. हो, एक्स्टर्नल आणि इंटरनल दोन्ही पद्धतीने स्नेह हा महत्त्वाचा असतो. जर स्नेहच भेटला नाही तर स्निग्धता कुठून येईल, चमकदारपणा कुठून येईल, शायनीनेस कुठून येईल. त्यामुळे हल्ली केसांना चिकटपणामुळे किंवा आवडत नसल्यामुळे लहान मुलंसुद्धा केसाला तेल लावायला तयार होत नाहीत. त्यामुळे तेलाचं जर ॲप्लाय केसाला झालंच नाही तर केस कोरडेपणा पडणारे, वृक्षता येणारे आणि केस गळतीची समस्या उत्पन्न होणार आहे. त्यामुळे निदान दररोज रात्री झोपताना खोबरेल तेलाचा का होईना केसाला मॉलिश करावी, केसाच्या मुळांशी मॉलिश करावी. हवं असेल तर दुसऱ्या दिवशी सकाळी ते धुवून टाकावे. पण दररोज रात्री केसांना तेलाने अप्लाय होणं गरजेचं आहे. आणि इंटरनली आहारात काय घेतलं पाहिजे तर जवस असेल, तीळ असेल, आवळा सुपारीसारखा पदार्थ असेल, ओवा, बडीशोप, हे जे 5 गोष्टी आहेत याचा आहारामध्ये समावेश करावा. निदान पावपाव चमचा तरी या प्रत्येकाचा दैनंदिन आहारामध्ये समावेश होणं गरजेचं आहे. साधारणतः ओवा किंवा बडीशेप ही दुपारी जेवणानंतर खाल्ली तर चालेल, जवस हे रात्री झोपताना खाल्ले तरी चालतील, आवळ्या सुपारी आणि तीळ हे सकाळी जेवायच्या आधी किंवा सकाळी खाल्ले तर चालेल. पण या 5 गोष्टींचा आहारामध्ये समावेश उत्पन्न होणं गरजेचं आहे. हे केसाच्या मुळांना बल देतात. ह्याच्यात जे ऑइल आहे, तिळामध्ये जे ऑइल आहे, हे केसाच्या मुळांना बल देत आहे, केसामध्ये शायनीनेस उत्पन्न करायला मदत करणार आहे. तिसरा एक उपाय सांगायचा झाला तर तो म्हणजे केस दररोज धुवू नयेत. बऱ्याच लोकांना सवय असते डोकं दररोज धुण्याची. साधारणतः आठवड्यातनं एक दिवस केस धुतले तर चालू शकतात. त्याच पद्धतीने केस धुताना किंवा डोकं धुताना अधिक गरम पाणी डोक्यावर घेऊ नये, अधिक गरम पाण्याचा वापर करू नये. साधारणतः थंड पाण्याचा म्हणजे शीतपाण्याचा वापर केला तर चालेल. उन्हा थंडीचे दिवस असतील तर साधारण कोंबट पाणी वापरू शकता. अजून एक पुढचा उपाय सांगायचा झाला तर जे शॅम्पू किंवा डाय आपण शॅम्पू वापरतो ते शॅम्पूमध्ये केमिकल्स भरपूर असतात. त्यामुळे शक्यतो जे रिठा, शिकेकाई, त्रिफला चूर्ण यासारख्या नैसर्गिक घटकांचा केस धुण्यासाठी वापर करू शकतो. जर शॅम्पू वापरायचा असेल तर तो सॉफ्ट असावा, कंडिशनर असलेला असावा किंवा अगदी बेबी शॅम्पू वापरला तरी चालेल. तसंच शॅम्पू हा सतत बदलू नये. एक जो आपण वापरत आहे तोच आपल्या केसाला त्याची हॅबिट झालेली आहे, आपल्या केसाला त्याची सवय झाली, तो शॅम्पू वापरत राहावा. अजून एक पुढचा उपाय सांगायचा झाला तर तो म्हणजे जे यांना केस लवकर पांढरे होतात म्हणजे केस अकाली पिकतात ते लपवण्यासाठी डायचा वापर करतात. आता या डाळ्यामध्ये भरपूर केमिकल्स असतात. तात्पुरते ते केस काळे होतात पण त्याच्या अनेक समस्या उत्पन्न होतात. त्यामुळे शक्यतो डाळ्याचा वापर करू नये. त्याऐवजी मेहंदीसारखे पदार्थ केसाला लावले तर ते केसांना देखील आरोग्यदायी ठरतील आणि केसाचा जो रंग आहे, काळसर रंग किंवा मेहंदीचा रंग, तो त्याला प्राप्त होईल. त्याचबरोबर मानसिक ताणतणाव कमी करण्यासाठी देखील प्रयत्न करणं गरजेचं आहे. मानसिक ताणतणावाचा केसाच्या आरोग्यावर खूप जास्त परिणाम होतो. तसंच पुरेशी झोप मिळणं किंवा पुरेशी नियमित झोप होणं हे देखील गरजेचं आहे. जर धूम्रपान, मद्यपान यासारख्या सवयी असतील तर त्या सवयी दूर करणं, एकदम सुटत नसतील तर हळूहळू दूर करणं गरजेचं आहे. कारण या सवयी जर चालू राहिल्या तर साहजिकच शरीरामध्ये उष्णता, तीक्ष्णता, कोरडेपणा वाढत आहे, शरीरातील स्निग्धता कमी होत आहे, त्याचा केसाच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होणार आहे. तसेच आहारामध्ये तीळ, ओला नारळ, जवस, बडीशोप, आवळा,
काळे मनुके, अंजीर या अशा घटकांचा आहारामध्ये अधिक प्रमाणात समावेश करावा, कारण हे केसाला केसाच्या पुष्टीसाठी गरजेचे असतात. कारण का? तर केस हे पृथ्वी महाभूताचं आधिक्य दाखवतो, पृथ्वी आणि जल महाभूताचं आधिक्य दाखवतो. तर जे पृथ्वी आणि जल महाभूत वाढवणारे जे घटक आहेत ते आहारामध्ये अधिक प्रमाणात घ्यावे. तसेच लोणी आणि गाईचं तूप हे देखील महत्त्वाचं आहे, ह्याचा देखील दैनंदिन आहारामध्ये समावेश असावा. त्यामुळे केसांना शायनिनेस येतो आणि केसांची मुळं बळकट होतात. आहारामध्ये आवळा चूर्ण किंवा त्रिफळा चूर्णाचा वापर हा करावा, कारण त्रिफळा चूर्ण किंवा आवळा चूर्ण हे केसांसाठी एकदम बेस्ट औषध आहे. त्रिफळा चूर्ण किंवा आवळा चूर्ण हे सकाळी उपाशीपोटी किंवा रात्री झोपताना साधारण अर्धा चमचा गाईच्या तुपामध्ये मिक्स करून चाटण स्वरूपात त्याचं खाल्लं, त्यावर थोडं गरम पाणी पिलं, असं जर आपण दररोज केलं त्याच्यामुळे केसांचं आरोग्य खूप चांगल्या पद्धतीने सुधारतं. तसंच आयुर्वेदामधील नस्य ही पंचकर्माची क्रिया देखील केसांच्या वाढीसाठी उपयोगी असते. त्यामध्ये घरच्या घरी करता येण्यासारखं प्रतिमर्श नस्य म्हणजे गोघृत गाईचं तूप असेल किंवा औषधी सिद्ध घृत किंवा तेल असेल तर त्याचा एका नागपुडीत 2 थेंब आणि दुसऱ्या नागपुडीत 2 थेंब अशा पद्धतीने टाकले ते साधारण दिवसातून 2 ते 3 वेळा जरी असं केले तरी प्रतिमर्श नस्य ही क्रिया साध्य होते. यामुळे देखील केसांच्या आरोग्यासाठी नक्कीच उपयोग होतो. किंवा समस्या जर अधिक असेल तर शिरोबस्ती, शिरोपिचू किंवा शिरोधारा यांसारख्या पंचकर्मक्रिया देखील केसांच्या वाढीसाठी आणि आकाली केस पांढरे होण्याच्या समस्येसाठी केल्या जातात. एकंदरीत काय की मानसिक ताणतणाव कमी करणं, नियमित पुरेशी झोप घेणं आणि संतुलित आहार घेणं या 3 गोष्टी केसांच्या वाढीसाठी हितकारी आहेत. जर या 3 गोष्टी नसतील तर आपण बाहेरनं एक्सटर्नली किती जरी उपयोग केला, किती जरी काही वापरले तरी ते तात्पुरतं आहे. पण या 3 गोष्टी जर व्यवस्थित असतील तर केसांच्या समस्या उद्भवतच नाहीत, झाल्या तर लवकर बऱ्या होणार. धन्यवाद.